देश के प्रधानमंत्री झूठे हैं, समय समय पर जनता से झूठ बोलते हैं, ऐसा संगीन आरोप कांग्रेस के प्रदेश प्रवक्ता अतुल लोंटे ने लगाया है। उन्होंने कहा कि मोदी जिस वर्ली बांद्रा प्रोजेक्ट को अपनी उपलब्धि बता रहे हैं, वह प्रोजेक्ट 2009 साल में ही पूरा हो गया था, मगर झूठ बोलना, डट कर बोलना, यह प्रधानमंत्री मोदी का काम है, ऐसा भी उन्होंने कहा। मोदी कुठे गेले आणि खोटं नाही बोलले असं होत नाही। देशाचे प्रधानमंत्री आहे, सर्वोच्च पदावर बसले आहे, संविधानाची शपथ घेतली आहे, पण खोटं बोलायचा, रेटून बोलायचा, नीच करतो सगळं, याच्यापूर्वी कोणी होतच नाही जगात, माझ्यानंतरही कोणी येणार नाही, अशी त्यांची प्रवृत्ती आहे। म्हणून तुमच्या माहितीकरता सांगतो, महाराष्ट्रातल्या जनतेच्या माहितीकरता सांगतो, वरळी बांद्रा सी लिंक हा 2000 साली सुरू होऊन 2009 साली पूर्ण झाला, त्याला 1600 कोटीचा खर्च आला। आता शिवडी नावाशेवा प्रोजेक्ट हा जेव्हा पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा पी चिदंबरम साहेब देशाचे अर्थमंत्री होते, 2013 साली तो सँक्शन झाला, ठरवलं की हा आपल्याला प्रोजेक्ट करायचा आहे। नंतर साहेबांचं केंद्रामध्ये सरकार आलं, राज्यामध्ये सरकार आलं, 4 वर्ष लागली 2014 पासून 2018, आणि 18 काम सुरू होऊन 23 पूर्ण झालं, म्हणजे एकूण 10 वर्ष लागली। आणि शिवडी नावाशेवा प्रोजेक्टवर 17,700 पेक्षा जास्त खर्च झालेला आहे। मला वाटतं तेही बघितलं पाहिजे की 17,700 करोडच आहेत की अजून जास्त आहेत, दाखवले कमी आहेत, कॅगच्या रिपोर्टमध्ये येईल असते, पण मान्य कोण करणार। पण एवढं मात्र नक्की, देशाचा पंतप्रधान हा खोटारडा आहे।